गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटीमधली आरक्षणाची मागणी आहे आणि सातत्यानं या मागणीकडं सरकारनं कानाडोळा केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी सरकार आली त्या प्रत्येक सरकारनं फसवणूकच केलेली आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तर एकदा डोकं फोडून घेतलं होतं पंढरपुरातच येऊन, पण तरीसुद्धा सरकारला दया आली नाही. मी खासदार असताना लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता, त्यावेळी मला केंद्र सरकारकडून असं उत्तर आलेलं होतं की कुठल्या जातीमध्ये कुठल्या समाजाचा समावेश करायचा हे राज्य सरकारनं ठरवायचं असतं आणि त्याला केंद्र सरकार फक्त मान्यता देतं. उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये धोबी समाज हा मागासवर्गीय समाज याच्यामध्ये समावेश केला जातो, कारण त्या राज्यातल्या सरकारनं तसा निर्णय घेतलेला. म्हणजेच पुन्हा केंद्र सरकारनं राज्य सरकारकडंच चेंडू टोलवलेला होता, राज्य सरकारकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही. आधीच्या सरकारकडूनही आणि आत्ताच्या सरकारकडूनही नाही. खरं तर धनगड ही जमात अस्तित्वात नसताना केवळ व्याकरणात्मक चुका किंवा भाषांतरामध्ये झालेल्या चुका याचा जर का धनगर समाजाला इतका फटका बसत असेल तर ही सरकारनं याचा विचार करायला पाहिजे. परंतु आश्वासनाशिवाय धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही. 2013-12 जे आंदोलन झालं त्याचाही मी साक्षीदार आहे. त्याही वेळा मोठ्या संख्येनं धनगर समाज रस्त्यावर आलेला होता, उपोषण चालू होतं आणि त्याही वेळा फडणवीस साहेबांनी सरकार बदललं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्यालाही आता 10 होऊन गेली. त्याच्यानंतर अनेक वेळा आश्वासनं दिली, त्याच्या आधीसुद्धा अनेकांनी आश्वासनं दिली, परंतु दुर्दैवानं धनगर समाजाच्या पदरात उपेक्षाच पडलेली आहे आणि त्यामुळं ही त्यांची मागणी न्याय आहे, घटनेला अनुसरण आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे. आज 14 दिवस आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावते, मात्र कोणताही संपर्क राज्य सरकार करत नाही. खरं तर सरकारनं तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, कारण आता उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे. शुगर अगदी 65-68 खाली आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर सरकारला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. तेव्हा सरकारनं गळ्यापर्यंत येऊपर्यंत वाट बघायचं असा उपद्रव न करता किंवा दुर्लक्ष न करता तातडीनं पावलं उचलावीत आणि आपला प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि त्यांचं समाधान करावं हीच आमची मागणी आहे. आपण आता म्हणालात की हे सरकार निर्णय घेत नाही हेच दुखणं आहे आणि निर्णय का घेत नाही हे आता आपण विचारलं पाहिजे आणि मग नाहीतर मग एका मोठ्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल. आंदोलनामध्ये आपली शेतकरी संघटना सामील होईल? कुठल्याही आंदोलनामध्ये आम्ही सहभागी असतोच, कारण आम्ही मुळात आमचा पिंड चळवळीचा आहे. मग ते मराठा समाजाचं आंदोलन असो किंवा धनगर समाजाचं असो, त्यांच्या हक्कासाठी ते आंदोलन करत असतात आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करणारे तळागाळातल्या लोकांच्यासाठी काम करणारे आमची संघटना आहे, त्यामुळे आमचा पाठिंबा असणारच. जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केली होती, त्यावेळेस त्यांनी नवी मुंबईमध्ये गुलाल उधळला होता. 2014 देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं. 2017 आपल्यालाच उत्तर दिले की राज्याकडून तसा केंद्राकडे प्रस्ताव गेला नाही, पण कुठंतरी फसवणूक होती दोन्ही समाजाची. निश्चितच व्हायला लागले. सरकारनं एकदा स्पष्ट सांगितलं पाहिजे, देणार का नाही देणार, नाही देणार तर का नाही देणार हे सांगितलं पाहिजे. काही अडचण नाही. खरं तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे कायदेतज्ज्ञ आहेत आणि त्याचा अभ्यास करूनच 10 वर्षापूर्वी त्यांनी तसं आश्वासन दिलेलं होतं.
पाळायला काही हरकत नाही, शक्य होऊ शकतात हो साहेब. आपण राज्यसभा ज्यावेळेला लोकसभेत होतो त्यावेळेला आपण प्रश्न उपस्थित केला होता, तो कोणत्या पद्धतीचा प्रश्न होता आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तर काय भेटलं? त्यावेळी मला केंद्र सरकारचा असं उत्तर आलं की अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आलेला नाही. आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये असं सांगितलं जायचं की हा प्रस्ताव केंद्राकडं प्रलंबित आहे आणि केंद्रानं निर्णय घ्यायचा आहे. परंतु केंद्र सरकारकडून मला असं लेखी उत्तर आलं की अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आलेला नाही. सरकार कोण होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळी? त्याचं महायुतीचं सरकार होतं. महायुती सरकारने तसं सांगितलं. मला वाटतं की ही घटना 2016-17 असावी. 2017 मला लोकसभेत हे उत्तर मिळालं.